नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही कमेंट्स आहेत, रेशमा कमेंट्स करतात, सर प्लीज त्यांना मेसेज आला आहे, प्लीज रिसबमिट द ऍप्लिकेशन असा ईमेल आलाय। अभिप्राय मत मध्ये त्यांनी अप्लाय विथ प्रॉपर कवरिंग लेटर आणि अस्वीकृत कारणामध्ये इनकरेक्ट स्पॉन्सरिंग लेटर असं म्हणाले आहेत। ऍज कवरिंग लेटर म्हणून मी बीएडचा सीईटीचा फॉर्म अपलोड केला होता आणि ते सगळं करेक्ट होता। व्हॅलिडिटी रिजेक्ट झाली आहे, कॅटेगरी एसटी आहे, काय करावं काही कळत नाही, मला मार्गदर्शन करा। जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात, वैद्यकीय शिक्षणात एमबीबीएस बीएएमएस, त्यांना प्रवेशाच्या वेळी जात वैद्यता प्रमाणपत्र द्यावायचे आहेत, त्यामुळे असे जर पाळले असेल कुणाकडे तर त्यांनी आपण 12वी सायन्सला असतानाच आपले प्रस्ताव पाठवावेत, जेणेकरून मुदतीत त्याला निर्णय दिला जाईल। बी त्याच्यानंतर उर्वरित अभ्यासक्रम एल एल बी बी एड एम बी ए एम सी एस एम सी ए बी फॉर्म बी आर्च बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स किंवा इतर विविध अभ्यासक्रम झालेले आहे आजकाल शासनाने उच्च शिक्षण विभागाने ज्याला वैधता प्रमाणपत्र हे कंपल्सरी केलेलं आहे, अशा सुद्धा अर्जदारकांनी 3 वर्ष लॉ डिग्री 5 वर्ष लॉ डिग्री बी एड एम एड या सुद्धा अर्जदारांनी, आपण जेव्हा त्या सीईटीला बसतो तो तर सायन्सला नसतो तो विद्यार्थी, त्याच्यामुळे त्याच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसतं, अशा विद्यार्थ्यांनी ते जेव्हा डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असतात किंवा सीईटीला ज्या वर्षी बसतात त्या वर्षी त्यांनी सीईटीच्या परीक्षेला बसल्याच्या त्या ऍडमिशन कार्ड सोबत किंवा परीक्षेत बसलेल्या पुराव्यासोबत त्या वर्षी आमच्याकडे अर्ज करावा आणि त्याचा निकाल लागायच्या आसपास ते आमच्याकडून त्याला वैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती सध्या अस्तित्वात आहे। तर हे बघा रेशमा, आपण कास्ट व्हॅलिडिटी साठी म्हणजे जे आहे ते एक तर आपण 11वी किंवा 12वी विज्ञान शाखेत असताना आपण कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करतो आणि त्यावेळेस आपल्याला फॉर्म 15A जो कॉलेजचा म्हणजे ज्याच्यावर सही शिक्का असतो तो तिथं स्पॉन्सरिंग लेटर मध्ये तो अपलोड करायचा असतो। मात्र आपण अनेकदा असं होतो का 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस आपण म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अप्लाय करतो त्यावेळेस मात्र आपल्याला आपल्याला जे आहे कारण आपण ऍडमिशन 12वी सोडलेली असते आणि 11 म्हणजे प्रोफेशनल एक्झामिनेशन साठी आपल्याला बसायचं असतो तर त्यावेळेस सीईटीचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो चालतो, त्याला काहीही हरकत होत नाही। आता तुम्ही बहुतेक जो फॉर्म अपलोड करताना काहीतरी तुमच्याकडनं चुकी झाली असेल, गफलत झाली असेल, तर एकदा तुम्ही ते लागल्यास तो जो सीईटीचा फॉर्म आहे तुमची जी जात पडताळणी समिती आहे तिथल्या जे अधिकारी असतील त्यांना दाखवा का सर मी ऑनलाईन म्हणजे सीईटीचा फॉर्म अपलोड केलेला आहे आणि तो सीईटीचा फॉर्म तुम्हाला म्हणजे एक पान पहिला पानच फक्त अपलोड करायचा नाही, जो सीईटीचा जो फॉर्म असतो त्याच्यामध्ये 3 पेज असू शकतात 4-5 ते डिपेंड्स करते वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या फॉर्मवरती, तो संपूर्ण जो सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला तिथे अपलोड करायचा असतो। आता समजा त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म, आता काही ज्या सीईटी असतात त्या एक्झामिनेशनच्या सीईटी असतात आणि काही ज्या सीईटी असतात त्या कॅप राऊंडच्या असतात, तर कॅप राऊंडच्या सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म असल्यावरती मग जनरली दुसरा काही तिथं ऑब्जेक्शन निघत नाही, परंतु एक्झामिनेशनचा सीईटी फॉर्म जर तुम्ही अपलोड केला असेल तर त्यावेळेस मग तुमच्याकडनं म्हणजे ते मेरिट कार्ड वगैरे याचं किंवा हॉल तिकीट वगैरे याची मागणी करतात, परंतु असं रिजेक्ट करत नाही। तर तुम्ही एकदा समितीमध्ये जाऊन या आणि त्यांना सांगा का मी सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म अपलोड केलेला आहे। त्याचप्रमाणे सुप्रिया कांबळे कॉमेंट्स करतायत, सर मी रिसेंटली कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय केला, पेमेंट पण सक्सेसफुल झालेला आहे पण ऑनलाईन मध्ये इन प्रोसेस दाखवत आहे। हे बघा सुप्रिया, जर तुम्ही ऑनलाईन म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय केला असेल, पेमेंट झाला असेल, त्याची तुम्हाला रिसिप्ट पण तुमच्याकडे तुम्हाला जर डाउनलोड केली असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही, कारण एकदा तुम्ही ऑनलाईन सबमिट केल्यानंतर त्याला साधारणतः 1 महिना लागतो आणि तोपर्यंत तुम्हाला तो ऑनलाईन म्हणजे इन प्रोसेस दाखवेल। ज्यावेळेस तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म जे ते त्यांच्या जात पडताळणी समितीमध्ये ते त्यांच्या हातात घेतात, तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे प्लस
ऑफलाइनचे जे डॉक्युमेंट्स आहेत ती पडताळणी केल्यानंतर मग ज्यावेळेस ते तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुमचा अप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित असल्यावरती मग व्हेरीफाय अँड इन प्रोसेस असा मग तुम्हाला तिथं मेसेज दाखवला जाईल. तर याला साधारणतः 15 ते 1.5 महिना जातो. तर घाबरण्याची काळजी नाहीये. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.